मित्रांनो आय टी आयची फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे मेरिट लिस्ट जे आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला ॲडमिशन डॉट डी ई टी डॉट जीओ व्ही डॉट वरती यायचं आहे इथं आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या विचारला जाईल इथं कॅपचा जो कोड आहे तो आहे तसा टाकून तुम्हाला जे आहे ते लॉग इन करायचं आहे जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्यासमोर तुमच्या इथं ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला चौथा ऑप्शन आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक करायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला चौथा ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस या चौथ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथं माहिती दाखवली जाईल ज्यामध्ये कॅन्डिडेट डिटेल्स तुमच्या दाखवल्या जातील तुम्ही मोबाईलमधून जे आहे ते सुद्धा हे पाहू शकता त्यानंतर आयटी टी एडमिशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याची फीज वगैरे पेड केलेली आहे का इथं स्टेटस दाखवलं जाईल त्यानंतर तिसरा पॉईंट इथं तो म्हणजे फायनल ॲप्लिकेशन मेरिट लिस्टनं नंबर इथं तुम्ही पाहू शकता इथं लिस्टमध्ये तुमचं नाव लागलेलं आहे आणि इथं तुम्हाला मेरिट नंबर जो आहे तो भेटलेला आहे स्टेट लेवलला किती आहे डिस्ट्रिक्ट होम डिस्ट्रिक्ट लेवलला किती आहे ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुमचा किती नंबर लागलेला आहे ला त्यानंतर स्टेट लेवल कॅटेगरी वाईज कशी नंबर लागलेला आहे ला हे तुम्ही जे आहे ते इथं पाहू मेरिट लिस्ट नंबर जो आहे ते तुम्हाला इथं समजलं असेल त्यानंतर तुमचं जे आहे ते इथं कॉलेजेस लागणार आहेत कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत आता सर्व टाइम टेबल जे आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला आता साठी काय काय नक्की प्रोसिजर जे आहे ती करायची आहे जा तर जाऊयात आपण पीडीएफ फाईल मध्ये आता जी फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतील कॉलेज लागतील कॉलेज तुम्हाला कधी लागणार आहेत याच्या सर्व वेळापत्रक तुम्हाला मध्ये दिले आहे ते डाउनलोड करून घ्या पण हे वेळापत्रक काय सांगत आहे संपूर्ण माहिती नीट पहा मी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर इथं जे आहे ते पाहू शकता तुम्ही इथं आपलं आत्ता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे म्हणजे चार सप्टेंबर आज दोन हजार एकवीस रोजी जी आहे ती आपली यादी लागलेली आहे ही फायनल यादी झाल्यानंतर आता पहिली प्रवेश फेरी जी आहे ती इथं फर्स्ट राऊंड होणार आहे पहिली प्रवेश फेरीला इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कॉलेज लागणार आहे कधी कॉलेज लागणार आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे ते तुम्हाला कोणतं कोणतं कॉलेज लागलेलं ला आहे हे तुम्ही तुमच्या लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून जे आहे ते वेबसाईटवरती पाहू शकता आता ही पहिली यादी लागल्यानंतर तुम्हाला एस एम एस सुद्धा येणार आहे तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये जे आहे ते इथं कॉलेज तुम्हाला, तुम्हाला लागलेली ला आहेत त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे पहिली प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आता तुमचं जर कॉलेज लागलं असेल तर लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमचे संपूर्ण प्रमाणपत्र कागदपत्र जे आहेत ते पडताळणीसाठी तिथं उपस्थित राहायचं आहे त्या कॉलेजमध्ये आणि ती तिथं तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स द्यायची आहेत आता ही डॉक्युमेंट्स तुम्हाला कधी द्यायची आहेत आता सहा सप्टेंबरला पहिली प्रवेश फेरी होणार त्या फेरीनंतर सात सप्टेंबर दोन हजार एकवीस सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे ते ॲडमिशन घ्यायचं आहे आता हे ॲडमिशन घेताना लक्षात ठेवायचं आहे की तुमचं एका पहिल्या जो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला होता जे पहिलं कॉलेज सिलेक्ट केलं होतं तर पहिल्या विकल्पानुसार जर तुम्हाला जागा लागली असेल म्हणजे जे पहिलं ऑप्शन सिलेक्ट केला होता प्रेफरन्स त्या पहिल्या प्रेफरन्समध्ये जर तुम्हाला इथं कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंच आहे लक्षात ठेवायचं आहे थे नाहीतर तुम्हाला जे आहे ते नंतर पार खूप वेळ लागेल तर लक्षात ठेवायचं आहे थे पहिल्या विकल्पानुसारच तुम्हाला जे आहे ते ॲडमिशन घेणं गरजेचं आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे थे ज्यांना कॉलेज लागलेलं नाही आहे किंवा त्यांना दुसऱ्या फेरीसाठी थांबायचं आहे त्यांना दुसरं कॉलेज हवं आहे किंवा दुसऱ्या फेरीसाठी त्यांना थांबायचं आहे तर इथं पाहू शकता दुसरी प्रवेश फेरी जी आहे ती सात सप्टेंबर दोन हजार एकवीस सकाळी नऊ वाजल्यापासून बारा सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे ते तुम्ही इथं आपले जे प्रेफरन्स आहे दुसऱ्या फेरीसाठी अपडेट करू शकता फॉर्म ऍप्लिकेशन मध्ये एडिट करू शकता ज्यामध्ये जे कॉलेजेसचे नावं आहेत त्याचे प्रेफरन्स तुम्ही लावू शकता तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्ससाठी सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबरचे ऑप्शन देण्यात येतील त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या प्रवेश फेरीचं सेकंड राऊंड जो आहे तो तुम्हाला इथं संकेतस्थळावरती प्रवेश जो आहे तो देण्यात येणार आहे म्हणजे उमेदवारांना एस एम एस येईल दुसऱ्या फेरीसाठी नाव लागलेलं आहे दुसरी फेरी कधी होईल पंधरा सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुसरी लिस्ट लागणार आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या फेरीमध्ये ज्यांचं ज्यांचं ऍडमिशन होईल त्यांनी सोळा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे पहिल्या तीन विकल्प पैकी तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा तसेच तिसरी फेरीसुद्धा आहे तिसरी फेरीचं जे आहे ते तुम्ही एडिट करू शकता प्रेफरन्स जे कॉलेजेस आहेत ते तुम्ही प्रेफरन्स वाईज एक लाईन वाईज लावू शकता सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये इथं यादी लागेल यादी लागेल चोवीस ला लागेल आणि ही लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते म्हणजे पहिल्या पाच विकल्पापैकी जे आहे तुम्हाला पाच विकल्पापैकी तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला इथं तिसऱ्या फेरीचं ॲडमिशन घेणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी फेरी लागेल चौथी फेरीचे सुद्धा इथं टाइम टेबल दिलेले आहे चौथी फेबर जी चौथी लिस्ट असेल ती तीन ऑक्टोबरला लागणार आहे पण तुम्ही जर प्रेफरन्स तुम्हाला एडिट करायचे असतील तर पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही एडिट करू शकता अशा प्रकारे सर्व टाइम टेबल तुम्हाला येथे देण्यात आलेलं आहे तुम्ही आपलं जे लॉग इन आणि आय डी पासवर्ड जो आहे तो टाकून सगळं पाहू शकता तसेच आता लक्षात ठेवायचं आहे फायनल एक शेवटचा सा सांगतो नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज सुद्धा तुम्ही करू शकणार आहात ते सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तुम्ही जे आहे ते एक दिवसाचा कालावधी दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही अर्जाची दुरुस्ती करू शकता नवीन अर्ज सुद्धा करू शकता नवीन आयटीआयचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे वरती आय बटन मध्ये भेटेल तर ही एक अशा प्रकारचं टाइम टेबलचं संपूर्ण पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू आणि जे आयटीआयचे स्टुडंट आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना संपूर्ण माहिती भेटेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र